संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ परभणी जिल्हा कडकडीत बंद, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। पुण्यात नव्याने अर्ज केलेल्यांपैकी 10,000 लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत पैसे मिळालेली एकही बहीण अपात्र नसल्याचा दावा, छाननीला वेग। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डांचीही भेट होणार, शपथविधीनंतर सदिच्छा भेट असल्याची माहिती। शिवसेनेच्या काही माजी मंत्र्यांना मंत्र्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध असल्याची चर्चा, केसरकर, सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोडांना विरोध असल्याची सूत्रांची माहिती। काही खात्यांबाबत महायुतीत समन्वयाअभावी भाजपची यादीही लांबणीवर, दिल्लीतून अजूनही विचारणा नाही, संभाव्य मंत्र्यांचं टेन्शन वाढलं। विधानसभा विरोधी पक्षनेतेपद शिवसेना ठाकरे गटाला दिल्यास काँग्रेस विधान परिषदेत दावा करणार, सूत्रांची माहिती। राहुल गांधींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना गुलाबाचं फूल दिलं, एनडीए खासदारांना गुलाब आणि तिरंगा देत संसद परिसरात काँग्रेस खासदारांची गांधीगिरी। पत्नीच्या छळाला कंटाळून उच्चशिक्षित अभियंत्याची बंगळुरूमध्ये आत्महत्या, आत्महत्येपूर्वी केलेला व्हिडिओ समोर, सुसाइड नोटमध्ये फॅमिली कोर्टातल्या भ्रष्टाचाराचाही पंचनामा, नेटिझन्सचा सोशल मीडियावर संताप। संजय मल्होत्रांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा पदभार स्वीकारला, पुढच्या 3 वर्षांसाठी पदावर कार्यरत। नव्या वर्षापासून सलॉनच्या दरांमध्ये 30-20% भाववाढ, महाराष्ट्र सलॉन अँड ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।